नमस्कार, कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, येत्या 2 ते 3 दिवसात नवीन आर्थिक पॅकेज येण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. तर कर्जाच्या हप्त्यासह 3 महिने मुदतवाढ देऊनही स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकार शेतकऱ्याची उद्योगाची शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे. मात्र शेतकऱ्यांनी व सर्व शेतकरी व गरीब मजूर यांनी सरकारची अडचण समजून घ्यावी असेही ते म्हणाले. तर तेलंगणा येथील उद्योजकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की अमेरिका जपान सरकारने महाआर्थिक पॅकेज जाहीर केले आहे, पर त्यांची अर्थव्यवस्था आपल्या तुलनेत खूपच मोठी आहे, असे सांगून गडकरी म्हणाले की केंद्रीय सरकार येत्या 2 ते 3 दिवसात आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. तर RBI ने 27 मार्च रोजी पॅकेज जाहीर करून काही उपाययोजनेची घोषणा केली होती. यामध्ये गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरिबांना 500 रुपयाचा हप्ता व त्यासोबत अतिरिक्त मदत गॅस सिलेंडर व कर्ज हप्ते 3 महिन्याची मुदत वाढही देण्यात आली होती. मात्र तरीही परिस्थिती फारसं सुधारली नाही व ती आर्थिक गंभीर बनली. सरकार शक्य ते उपाय करत आहे, पण सरकारच्याही काही अडचणी आहेत असे गडकरी म्हणाले. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल